कराड अर्बन बँकेची 103वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व संचालक व सभासदांची ऑनलाईन उपस्थिती होती. कोरोना सारख्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा कराड अर्बन बँकेनं दर्जेदार कामगिरी करत यश संपादन केलं असं मत सुभाषराव जोशी यांनी व्यक्त केलंय. आजपर्यंत झालेल्या कामकाजाबद्दल मी आता दोन शब्द बोलतो. गेल्या समग्र वर्षामध्ये बहुतेक सगळ्या बँकांच्या ठेवी निगेटिव्ह म्हणजे कमी झाल्यात, आपल्या बँकेच्या वाढल्या. आणि आपल्या बँकेचा बऱ्याच बँका तोट्यात गेल्या, बंद व्हायच्या मार्गावर आहेत, शेवटचा श्वास घेतात, अशी परिस्थिती आहे. परंतु आपली एकच बँक अशी आहे की आपल्या ठेवी वाढतात, कर्ज वाढतात, नफा चांगला होतो. आपल्या बँकेला ह्या वर्षी आत्ता आज 20 कोटीपेक्षा जास्त प्रॉफिट आपल्याजवळ बुक झालेला आहे. खात्री बाळगा की ह्या सगळ्या धक्काधक्कीमध्ये, या सगळ्या वादळामध्ये आपण टिकून आहोत. आपण नुसते टिकून नाही तर आपण मजबूत झालेलो आहोत. आणि आपलं सगळ्यांचं ह्याच पद्धतीनं सहकार्य, बँकेला विश्वासपूर्वक राहावं अशी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो.